मतमोजणीची तयारी ठिकठिकाणी केली जाते. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली. जिल्ह्यामध्ये 4,32,140 महिलांकडून मतदान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या विधानसभेपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढला. नंदुरबारमध्ये 71.88% मतदान. नागपुरात लाडक्या बहिणींच्या मतदानामध्ये 7.97% वाढ. जिल्ह्यामधील 6 मतदारसंघामध्ये 6,74,000 महिलांकडून मतदान. जळगाव जिल्ह्यामध्ये मतमोजणीसाठी 570 कर्मचारी तर टपाली मतदान मोजणीसाठी 330 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येक मतदारसंघामध्ये 14 टेबल निहाय मतमोजणी होणार. धाराशिवच्या परंडा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान तर उमरगा मतदारसंघात सर्वात कमी मतदान. शिंदेखेडा विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणीसाठी 14 टेपल लावण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांची माहिती. अकोल्यामध्ये 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानामध्ये वाढ. यंदा मतदानामध्ये 6.5% अधिक वाढ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महिलांच्या मतांमध्ये 5% वाढ. यंदा 68% महिलांचं मतदान. जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. बुलडाण्यामध्ये निवडणूक कामामध्ये कसूर करणं मुख्याध्यापकाला भोवलं. मुख्याध्यापक भोजराज तोत्रे विरुद्ध गुन्हा दाखल.